हेलो फ्रेंड्स, आज आपण प्रॅक्टिस शीट 10 या ठिकाणी पाहणार आहोत। त्यातला पहिला क्वेश्चन असा आहे, विच नंबर इज नायदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर। तर या क्वेश्चनचं ॲन्सर आपल्याला असं सांगता येईल की वन हा नंबर हा एकतर प्राईम नंबर नाही आणि तो कंपोजिट नंबरसुद्धा नाही, म्हणून वन इज द नायदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर। त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर पेयर ऑफ को प्राइम्स। यामध्ये आपल्याला चार पेयर्स दिलेले आहेत आणि यातले को प्राइम्स पेयर कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे। यातला पहिला पेयर्स या ठिकाणी दिलेला आहे 8 आणि 14। हे को प्राइम आहेत की नाहीत हे शोधण्यासाठी आपल्याला अगोदर प्रत्येक नंबरचे डिव्हिजन्स पाहावे लागतील। सुरुवातीला आपण 8 या नंबरचे डिव्हिजर्स पाहूत। 8 ला 1 हा डिव्हिजर आहे 8 चा, 2 आहे, 3 नाही, 4, त्याच्यानंतर 8, त्यानंतर 14। 14 चा डिव्हिजर 1, 2, 7 अँड 14। या ठिकाणी आपणाला पाहायला मिळेल की या ठिकाणी 1 हा कॉमन डिव्हिजर्स आहे आणि 2 हा कॉमन डिव्हिजर्स आहे। को प्राइम होण्यासाठी फक्त 1 हा कॉमन डिव्हिजर्स आवश्यक असतो, म्हणून या ठिकाणी 1 सोडून 2 हा सुद्धा कॉमन डिव्हिजर्स आहे, त्यामुळे 8 आणि 14 हे को प्राइम नंबर होऊ शकत नाहीत। 8, 14 आर द नॉट को प्राइम नंबर। ओके, त्यानंतर 4 आणि 5, सेकंड 4 अँड 5, 4 चे डिव्हिजर्स आपण पाहूयात। 4 चा डिव्हिजर्स 1, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 4, हे 3 डिव्हिजर्स आहेत। 5 चे डिव्हिजर्स पाहूयात, 1 1 नंतर डायरेक्ट 5। या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की 1 हा 4 आणि 5 चा एकमेव डिव्हिजर्स आहे, त्यानंतर 2, 4 आणि 5 हे जे नंबर आहेत हे सेम डिव्हिजर्स नाहीत, त्यामुळे आपणाला सांगता येईल की 4 अँड 5 27 चे डिव्हिजर्स आपणाला सांगता येतात। 27 1 3 9, 27 असे डिव्हिजर्स आहेत 27 चे। 15 चे डिव्हिजर्स आपण या ठिकाणी पाहूयात। 15 चे डिव्हिजर्स आहेत 1 3 5 अँड 15। तर आपणाला या ठिकाणी आपणाला असं पाहता येईल की 1 अँड 3 आर द कॉमन डिव्हिजर्स ऑफ द अबोव नंबर 27 अँड 15। सो 27 अँड 15 आर नॉट को प्राईम नंबर। कारण असं आहे त्याचं की को प्राईम नंबर होण्यासाठी फक्त एक हा एकमेव डिव्हिजर्स असायला हवा। ज्या पद्धतीने आपण 70 अँड 90 मध्ये पाहिलं की 70 अँड 19 चा फक्त 1 हा नंबरच कॉमन डिव्हिजर्स आहे, त्यानंतर 4 अँड 5 मध्ये सुद्धा 1 हा एकमेव को प्राईम नंबर आहे, त्यामुळं 1 हा एकमेव डिव्हिजर्स जर असेल, 1 हा एकमेव डिव्हिजर्स जर असेल तर ते नंबर को प्राईम होतात। आणि जर 1 पेक्षा जास्त जर डिव्हिजर्स हे असतील इक सेम, तर मात्र ते को प्राईम नंबर होत नाहीत। या ठिकाणी 1 अँड 3 हे 2 सेम डिव्हिजर्स आहेत, त्यामुळे हा को प्राईम नंबर होऊ शकत नाही। थर्ड क्वेश्चन आहे या एक्सरसाइज मधील, तो असा आहे, लिस्ट द प्राईम नंबर फ्रॉम 25 टू 100 अँड शे हाऊ मेनी आर दे। तर या ठिकाणी आपणाला 25 पासून 100 पर्यंत जे प्राईम नंबर्स आहेत ते नंबर कोणते आहेत हे पाहायचं आहे। सुरुवातीला आपण 25 हा प्राईम नंबर नाही, कारण 5 च्या टेबलमध्ये हा नंबर येतो। 26 हा 13 च्या टेबलमध्ये येतो। 27 हा 3 च्या टेबलमध्ये येतो। 28 हा 2 च्या टेबलमध्ये येतो। 29 हा प्राईम नंबर आहे, त्यानंतर आपणाला सांगता येतं की 30 हा सुद्धा 2 च्या टेबलमध्ये येतो। 31 हा प्राईम नंबर आहे। 32 33 34 35 36 हे प्राईम नंबर नाहीत। त्याच्यानंतर 37 हा प्राईम नंबर आहे।
त्यानंतर 41 हा प्राइम नंबर आहे, 41 43 हा प्राइम नंबर आहे, त्याच्यानंतर 47 हा प्राइम नंबर आहे, 53 59 61 67 71 73 79 83 89 97 हे 25 to 100 याच्या मध्ये येणारे एवढे प्राइम नंबर आहेत. ते किती आहेत हे आपण मोजून पाहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 टोटल प्राइम नंबर. टोटल प्राइम नंबर बिटवीन 22 25 to 100 इज 16. 16 आहे असं आपल्याला सांगता येतं. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, राईट ऑल द ट्विन प्राइम नंबर फ्रॉम 51 to 100. ट्विन प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर म्हणजे काय ते आपल्याला सुरुवातीला पाहावं लागेल. त्याची डेफिनेशन आपल्याला सांगता येतं. इफ द डिफरन्स बिटवीन टू को प्राइम नंबर इज 2, द नंबर आर सेड टू बी ट्विन प्राइम नंबर. दोन को प्राइम नंबर मध्ये जर दोनचा डिफरन्स असेल, टू को प्राइम नंबर मध्ये जर दोन नंबरचा डिफरन्स असेल तर आपण त्याला टू ट्विन को प्राइम नंबर, सॉरी ट्विन प्राइम नंबर असं आपण म्हणतो. ट्विन को प्राइम नंबर जर शोधायचा असेल तर आपणाला सुरुवातीला त्याचे प्राइम नंबर्स आपणाला शोधावे लागतील सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर टूचा डिफरन्स असणारे नंबर आपणाला बाजूला काढावे लागेल. त्यासाठी आपण घेऊयात 15 पुढे प्राइम नंबर आहेत 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 हे 50 to 100 मधले प्राइम नंबर्स आहेत. आता आपणाला या प्राइम नंबर्समध्ये दोन को प्राइम नंबर जे आहेत त्यामध्ये जो डिफरन्स आहे तो शोधायचा आहे, आणि ते ट्विन प्राइम नंबर आहेत का ते पाहायचं आहे. आता 51 53 + 2 55 होतं, इथं 59 आहे, म्हणजे हे दोन नंबर ट्विन प्राइम नंबर नाहीत. 59 + 2, 59 मध्ये 2 ऍड केल्यानंतर 61 येतं, म्हणून 59 आणि 61 हे ट्विन प्राइम नंबर आहेत असं आपल्याला सांगता येतं. ट्विन प्राइम नंबर 61 आणि 67 मध्ये 6 नंबरचा डिफरन्स आहे, त्यामुळे हे सुद्धा होत नाही. 67 to 71 यामध्ये 4 डिफरन्स आहे म्हणून होऊ शकत नाही. 71 अँड 73 यामध्ये 71 मध्ये जर 2 ऍड केलं तर 73 येतं, म्हणून हा सुद्धा ट्विन प्राइम नंबर आहे असं आपल्याला सांगता येतं. ट्विन प्राइम नंबर 73 ते 79 6 डिफरन्स आहे, म्हणून हा ट्विन प्राइम नंबर नाही. ट्विन प्राइम नंबर होण्यासाठी फक्त दोन नंबरचा डिफरन्स पाहिजे. 79 83 यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, 83 to 89 यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, आणि 89 to 97 यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. त्यामुळे 50 to 100 या नंबरमध्ये फक्त ट्विन प्राइमच्या दोन पेअर्स, दोन जोड्या असल्याचे आपल्याला सांगता येते, आणि त्या जोड्या अशा आहेत की 59 61 अँड 71 73 आर ट्विन प्राइम नंबर बिटवीन 50 to 100. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की राईट फाईव्ह पेअर आपणाला लिहायचे आहेत ऑफ ट्विन प्राइम नंबर फ्रॉम 1 to 50. 1 to 15 मध्ये ट्विन प्राइम नंबरच्या ज्या पेअर्स आहेत त्यापैकी
एकूण पेयर्स पैकी अपना 5 पेयर्स या ठिकाणी लिहायचे आहे। त्यासाठी सुरुवातीला अपना 1 to 50 या नंबरच्या रेंजमधील प्राइम नंबर कोणते आहेत ते सुरुवातीला अपना शोधावं लागेल। मी या ठिकाणी ते प्राइम नंबर लिहून घेतो। या ठिकाणी मी 1 to 50 या रेंजमध्ये येणारे सर्व प्राइम नंबर्स लिहून घेतलेले आहेत। त्याचे नंबर वाईज वर्ग वाईज नंबर वाईज त्याचं या ठिकाणी मी 1 to 15 या नंबर रेंजमधले सर्व प्राइम नंबर्स या ठिकाणी लिहून घेतलेले। आता या नंबर्सवरून आपणाला ट्विन प्राइम नंबर शोधायचे आहेत। 1 and 3 वन हा प्राइम नंबर नाही आणि कंपोजिट नंबरही नाही, मग त्यामुळे आपण 1 हा घेणार नाही। त्यानंतर आपण पाहूया 3 and 5, 3 + 2 5 होतं, त्यामुळे हे 2 हे ट्विन नंबर असल्याचं आपणाला सांगता येतं। यातली पहिली जोडी 3 5 ही फर्स्ट पेयर आहे। सेकंड पेयर 5 + 2 7, म्हणून हा सुद्धा ट्विन नंबरचा पेयर आहे। 7 + 4 11 हा होत नाही। 11 + 2 13, म्हणून हा सुद्धा ट्विन प्राइम नंबरचा पेयर आहे। म्हणून थर्ड पेयर आहे आपला 11 and 13। त्यानंतर फोर्थ पेयर आहे 17 and 19, यामध्ये 2 चा डिफरन्स आहे, 2 नंबरचा डिफरन्स आहे, म्हणून हे सुद्धा ट्विन प्राइम नंबर होतात। 19 and 23 मध्ये 4चा डिफरन्स आहे, यामध्ये सुद्धा 6चा डिफरन्स आहे। 29 आणि 31 या 2 नंबरमध्ये पहा, या 2 नंबरमध्ये या 2 नंबरमध्ये 2चा डिफरन्स आहे, म्हणून आपल्याला फिफ्थ पेयर सांगता येतील 29 and 31। अशाच पद्धतीने हा आणखीन एक ट्विन नंबर होऊ शकतो। आपणाला फिफ्थ सांगितले, पण आपण या ठिकाणी लिहून घेऊयात ज्या जेणेकरून आपणाला हे माहिती असेल। 41 and 43 अशा पद्धतीने 1 to 50 या रेंजमधल्या ट्विन प्राइम नंबरची लिस्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो। आणि या प्रॅक्टिस शीटमधला शेवटचा क्वेश्चन असा आहे, विच आर द इव्हन प्राइम नंबर, कोणता इव्हन प्राइम, कोणता इव्हन नंबर हा प्राइम नंबर आहे असं या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले। तर फक्त एकमेव इव्हन नंबर हा प्राइम नंबर आहे, तो आहे 2 2। 2 व्यतिरिक्त इतर कोणताच इव्हन नंबर हा प्राइम नंबर नाही, हे लक्षात घ्यायचं। म्हणून 2 इज द ओनली वन नंबर विच आर प्राइम नंबर। 2ला सोडल्यानंतर इतर कोणताही इव्हन नंबर हा प्राइम नंबर नाही, हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे।